अन्न सुरक्षा योजनेत ज्यांना गरज नाही त्यांनी या योजनेतून बाहेर पडावं असं आवाहन मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी केलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना 2013 ची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2014 पासून सुरू करण्यात आली आहे. अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा ही योजना शासनानं सुरू केली असून यामध्ये लांबोटीमधील शंकर बजरंग कोळी, बबन तात्या भालेराव, शालन गोवर्धन फंड, नामदेव श्रीपती कोरे मोहोळ यांनी योजनेतून बाहेर पडत असल्याचं पत्र तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांना दिलं आहे. त्यांना पुढील महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य देणं बंद करण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये 44,000 रुपये उत्पन्न गट आणि शहरी भागात 59,000 रुपये उत्पन्न गट तसंच त्यापेक्षा जास्त उत्पन्न गटातील लोकांनी सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ घेऊ नये. संबंधितांनी या योजनेतून बाहेर पडत असल्याचं पत्र महसूल खात्याकडे सादर करावं. 59,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीनं यापुढं रेशन धान्य सवलतीचा फायदा घेतल्यास त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी दिली. यातूनच जी व्यक्ती बाहेर पडेल तिच्या हातून एक प्रकारे जनसेवा घडणार आहे आणि अल्प उत्पन्न धारक असणाऱ्या कुटुंबाला त्या व्यक्ती त्या कुटुंबाकडून मदत होणार आहे. तरी ह्या जनकल्याणाच्या या ड्राईव्हमध्ये या प्रवाहामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि ज्यांनी उच्च उत्पन्न गटामध्ये समाविष्ट झालेले आहेत ज्यांना अन्न सुरक्षेची आवश्यकता नाही अशा व्यक्तींनी स्वतःहून बाहेर पडा. ही योजना जी आहे ही स्वतःहून आपण समाविष्ट होऊन त्यातून बाहेर पडण्याची ही योजना आहे. परंतु आम्ही या 1 आठवड्यानंतर म्हणजे 8 दिवसानंतर 1 सप्टेंबरपासून आम्ही तपासणी सुरू करणार आहोत आणि तपासणीअंती असे आढळून आले की त्याचे उत्पन्न हे ठराविक मर्यादेच्या वरती आहे आणि तरी ती व्यक्ती अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहे तर अशा व्यक्ती किंवा कुटुंबाविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करणार.